नमस्कार भाऊनो, जय शिवराय। माझे नाव संकेत, स्वागत करतो तुमच्या भाऊच्या यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर। तर भाऊनो, आजचे ट्युटोरियल कोणत्या टॉपिकवर आहे ते तर तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल, तरी पण एकदा सांगून देतो भाऊनो, आज मी तुम्हाला बैलपोळ्यानिमित्त शुभेच्छा देणारं बॅनर कसे डिझाईन करायचे हे सांगणार आहे। भाऊनो, डिझाईन तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। नेहमीप्रमाणे ही सुद्धा बॅनर डिझाईन आपली एकदम कडक आणि खतरनाक झालेली। तर भाऊनो, हे बॅनर तुम्हाला कशाप्रकारे डिझाईन करायचे याची स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे स्टेप बाय स्टेप सांगितले। सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून भाऊनो तुम्हाला डिझाईनिंग संबंधी संपूर्ण प्रोसेस समजून जाईल। भाऊनो, मटेरियलचं टेन्शन तुम्हाला घ्यायचं नाही। या डिझाईनसाठी लागणाऱ्या सर्व बॅकग्राऊंड्स अँड पीएनजीची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। पण भाऊनो, झिप फाईलला मी पासवर्ड अटॅच केलेला आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दोन स्टेपमध्ये भेटून जाईल। सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून तुम्हाला दोन्ही पासवर्ड भेटून जातील। आणि जर भाऊनो तुम्हाला डाउनलोड करण्यास कोणते प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, तिथे मी मटेरियल टाकत असतो। भाऊनो, पुढे ट्युटोरियल स्टार्ट करण्याआधी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे की जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली, ही बॅनर डिझाईन जर तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा। आणि जर भाऊनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपली व्हिडिओ बघत असाल तर भाऊनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण भाऊनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन संबंधी असे ट्युटोरियल येत असतात। तर चला भाऊनो, कोणता टाइम वेस्ट न करता आजचे ट्युटोरियल आपण स्टार्ट करूया। तर भाऊनो, बॅनर डिझाईन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आयबीस पेन हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊनो अशा टाईपचं इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे। इथे तुम्हाला तीन आयकॉन दिसतील। तर भाऊनो, जे पहिलं आयकॉन आहे म्हणजेच माय गॅलरी, तो तुम्हाला क्लिक करायचा आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर भाऊनो सर्वात पहिले आपण जे डिझाईन करणार आहे त्यासाठीचं रिक्वायर कॅनव्हास इथे आपल्याला सर्वात पहिले क्रिएट करून घ्यायचं आहे। पण भाऊनो, कॅनव्हास क्रिएट करण्याआधी ही जी डिझाईन मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते तुम्ही पाहू शकता, आगमना देश ही आपण बॅनर डिझाईन केलेली। तुम्हाला माहितीच असेल लवकरच आपल्या बाप्पाचं आगमन होत आहे, तर भाऊनो त्याच निमित्ताने आपण बॅनर डिझाईन केलेलं आहे। या डिझाईनचं ट्युटोरियल आपल्या चॅनलवर आलेलं आहे आणि जर भाऊनो ते ट्युटोरियल तुम्ही अजूनही पाहिलं नसेल तर लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली किंवा जे आय बटन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर सुद्धा भाऊनो तुम्ही या डिझाईनचे ट्युटोरियल पाहू शकता। त्यानंतर भाऊनो ही जी डिझाईन तुम्ही पाहू शकता, गणेश चतुर्थीनिमित्त ही आपण बॅनर डिझाईन केलेली। तर भाऊनो या डिझाईनचं सुद्धा ट्युटोरियल आपल्या चॅनलवर आलेलं आहे आणि त्याची सुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हे दोन्ही ट्युटोरियल पाहू शकता। आता वळू आपण आपल्या आजच्या डिझाईनकडे। तर भाऊनो सर्वात पहिले आपल्याला कॅनव्हास क्रिएट करायचं आहे, तर त्यासाठी खाली लेफ्ट बॉटम कॉर्नरला जे प्लसचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला सर्वात पहिले क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर भाऊनो इथं आपल्याला साईज एंटर करून आपले कॅनव्हास क्रिएट करून घ्यायचे। साईज तुम्ही पाहू शकता भाऊनो, जे आपण मागची बॅनर डिझाईन केली होती त्याच साईजमध्ये आपण ही सुद्धा बॅनर डिझाईन करणार आहे। साईज मी तुम्हाला सांगून देतो, तुम्ही पाहू शकता 1304x1650। तर भाऊनो ही साईज तुम्हाला एंटर करायची आहे। पोर्ट्रेट साईजमध्ये ही आपण बॅनर डिझाईन करणार आहे। तर भाऊनो ही साईज एंटर केल्यानंतर सिंपल तुम्हाला ओकेवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर त्या साईजच्या कॅनव्हास इथं आपलं क्रिएट होणार आहे। कॅनव्हास क्रिएट झाल्या याला अशा प्रकारे स्मॉल साईजमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं, जेणेकरून भाऊनो आपण बॅनर डिझाईनमध्ये जे पण एलिमेंट ॲड करतोय ते आपल्याला परफेक्ट दिसतील। आता भाऊनो इथं आपलं कॅनव्हास ॲडजस्ट करून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी कॅनव्हास ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। आता भाऊनो कॅनव्हास ॲडजस्ट करून झाल्यानंतर आता आपण आपली मेन डिझाईन स्टार्ट करणार आहे। सर्वात पहिले भाऊनो आपण जी डिझाईन करणार आहे त्या डिझाईनचं बॅकग्राऊंड इथं आता आपल्याला सर्वात पहिले ॲड करून घ्यायचं आहे। त्यासाठी भाऊनो तुम्ही लेअरवर क्लिक करा, कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करा, फाईलमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड भेटून जाईल, सिंपल ॲड करा, ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा। भाऊनो आत्ताच मी तुम्हाला सांगून देतोय, जे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते ऑलरेडी साईज सेट करून प्रोव्हाइड केलेले आहे, त्यामुळे भाऊनो कोणत्या एलिमेंटला तुम्हाला कोणती मुव्हमेंट देण्याची गरज नाही। आता भाऊनो बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता, स्मोक टाईपचा बॅकग्राऊंड आहे तुम्ही पाहू शकता, मागे तुम्हाला मंदिराची थीम दिसत असेल। त्यानंतर भाऊनो कलर तुम्ही बॅकग्राऊंडचा बघू शकता, बॉटमला मी थोडा ब्राऊन घेतलेला आहे, डार्क ब्राऊन। त्याचबरोबर जसं आपण वरती जातोय वरती तुम्ही पाहू शकता जे आपलं बॅकग्राऊंड आहे ते बॉटमपासून टॉपपर्यंत फेंट होत गेलेलं आहे। जसं तुम्ही पाहू शकता टॉपला पण व्हाईट कलर घेतलेला आहे आणि जो बॉटम पोर्शन आहे तिथं आपण डार्क कलरचा यूज केलेला आहे। तर भाऊनो अशा प्रकारचे बॅकग्राऊंड आहे, हे बॅकग्राऊंड सर्वात पहिले इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। बॅकग्राऊंड ॲड करून झाल्यानंतर भाऊनो आता जी आपली बॅनर डिझाईनची मेन थीम आहे म्हणजेच आपण बैलपोळ्यानिमित्त बॅनर डिझाईन करतोय, तर भाऊनो बैल जोडीचा फोटो इथं आता आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। त्यासाठी भाऊनो परत तुम्ही लेअरवर क्लिक करून कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करा, बैल जोडीच्या फोटोची पीएनजी मी तुम्हाला क्रिएट करून दिलेली, फाईलमध्ये तुम्हाला पीएनजी भेटून जाईल, सिंपल ॲड करा, ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा, ती ऑटोमॅटिकली जी आपली डिझाईन आहे त्यावर सेट होणार आहे। भाऊनो मी तुम्हाला एकदा झूम करून दाखवून देतो, तुम्ही पाहू शकता ही प्रॉपरली कट मी तुम्हाला करून दिलेली। त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता जो लुमिनन्स हा इफेक्ट असतो म्हणजेच भाऊनो
मित्रांनो, जो स्किन स्मूथनिंगचा इफेक्ट असतो तो मी या फोटोला अप्लाय केलेला आहे, जेणेकरून तुम्ही पाहू शकता जो बैलाचा फेस आहे त्यावर तुम्हाला एकदम स्मूथनेस दिसत असेल। त्यानंतर बघा परफेक्ट मी तुम्हाला करून दिलेले, यात तुम्हाला काही चेंज करण्याची गरज नाही। आणि तुम्ही पाहू शकता जो बॉटम साईडचा पोर्शन आहे तो सुद्धा मी तुम्हाला इरेज करून दिलेला आहे। त्यामुळे बघा ऍज इट इज इथे तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे, ऍड केल्यानंतर ती ऑटोमॅटिकली आपल्या जागेवर सेट होणार आहे। आता बघा एवढं करून झाल्यानंतर डिझाईनच्या बॉटम साईडला आपल्याला एक शॅडो इफेक्ट अप्लाय करायचा आहे, म्हणजे बघा ब्रश इफेक्ट इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे, जेणेकरून जो बैल जोडीचा फोटो आहे त्याच्या बॉटम साईडला जे आपण इरेजिंग केलेलं आहे ते इथे परफेक्ट दिसेल। त्यासाठी बघा परत तुम्हाला लेअरवर क्लिक करून कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। फाईलमध्ये तुम्हाला शॅडो पीएनजी भेटून जाईल, सिंपल ऍड करा, ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा। शॅडो पीएनजी ऍड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट लुक ते आपल्या बैल जोडीच्या फोटोला आलेला आहे, आणि त्याचबरोबर त्यावर जे आपण टेक्स्ट ऍड करणार आहे ते सुद्धा एकदम क्लिअर दिसणार आहे। त्यामुळे बघा या ब्रश पीएनजीचा इथे तुम्हाला नक्की यूज करायचा आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता बघा ब्रश पीएनजी ऍड करून झाल्यानंतर जे आपले डिझाईन आहे त्याच्या टॉप साईडला जर तुम्ही डिझाईन पाहिले असेल, तुम्ही पाहिलं असेल तिथे आपण मेन टेक्स्ट ऍड केलेलं आहे, तर बघा ते मेन टेक्स्ट इथे आता आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा परत तुम्ही लेअरवर क्लिक करा, कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करा, टेक्स्ट पीएनजी तुम्हाला फाईलमध्ये भेटून जाईल, सिंपल ऍड करा, ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा। टेक्स्ट पीएनजी तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला ऑलरेडी क्रिएट करून दिलेली, जे शुभेच्छा टेक्स्ट आहे आणि मेन टेक्स्ट आहे ते दोन्ही टेक्स्ट मी तुम्हाला एकच पीएनजीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे, जेणेकरून बघा तुम्हाला अलाइनिंगचं टेन्शन घ्यायची इथे गरज नाही आणि एकाच लेअरमध्ये तुमचे दोन्ही टेक्स्ट इथे ऍड होतील। आता बघा मेन टेक्स्ट ऍड करून झाल्यानंतर तुम्ही डिझाईन पाहिले असेल त्यात तुम्हाला दिसलं असेल जी आपली डिझाईनची बॉटम साईड होती तिथे आपण स्लोगन सुद्धा ऍड केलं होतं। त्यामुळेच बघा ही ब्रश पीएनजी इथे आपण सर्वात पहिले ऍड केलेली, जेणेकरून त्यावर जे आपण स्लोगन ऍड करणार आहे ते एकदम परफेक्ट दिसेल। तर बघा स्लोगन ऍड करण्यासाठी परत तुम्ही लेअरवर क्लिक करा, कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करून स्लोगन पीएनजी तुम्हाला फाईलमध्ये भेटून जाईल, सिंपल ऍड करा, ओकेवर क्लिक करून कॅन्सलवर क्लिक करा। ऍड केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली जे आपली डिझाईन आहे त्याच्या बॉटम साईडला ते अलाईन होणार आहे। आता बघा या स्लोगनऐवजी जर तुम्हाला चेंज करायचं असेल, स्वतः क्रिएट केलेले टेक्स्ट यूज करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता। फक्त बघा ऍड केल्यानंतर त्याला तुम्हाला परफेक्ट सेंटर अलाईन करून घ्यायची आणि त्याचबरोबर त्या टेक्स्टला तुम्हाला व्हाईट कलरचा यूज करायचा आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता बघा एवढं करून झाल्यानंतर इथं आपली मेन डिझाईन कंप्लीट झालेली। आता फक्त बघा ज्या दिवशी बैल पोळा आहे म्हणजेच 6 सप्टेंबर ही डेट पीएनजी इथे आता आपल्याला ऍड करून घ्यायची आहे। त्यासाठी बघा परत तुम्ही लेअरवर क्लिक करून कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करा, डेट पीएनजी तुम्हाला फाईलमध्ये भेटून जाईल, सिंपल ऍड करा, ओकेवर क्लिक करा आणि कॅन्सलवर क्लिक करा। ऍड केल्यानंतर ती ऑटोमॅटिकली जे आपण मेन टेक्स्ट ऍड केलं त्याच्यावरती ती डेट पीएनजी ऍड होणार आहे। आता बघा इथं आपली पूर्ण डिझाईन झालेली, मी फक्त लेअरवर क्लिक करून माझा जो लोगो होती ते ऍड करतो, ऍड केल्यानंतर सिंपल ओकेवर क्लिक करून कॅन्सलवर क्लिक करतो। त्यानंतर बघा इफेक्ट्सवर जाऊन याला ओव्हरलेस इफेक्ट अप्लाय करतो, जेणेकरून जो आपला लोगो आहे त्याला बॅकग्राऊंडचा इफेक्ट अप्लाय होईल। आता बघा इथं आपली पूर्ण डिझाईन झालेली, मी आता तुम्हाला झूम करून एक एक डिटेल दाखवून येतो की ती HD ही आपली डिझाईन झालेली हे मी आता तुम्हाला दाखवून येतो। सर्वात पहिले बघा टॉप साईडपासून स्टार्ट करतो जिथे आपण मेन टेक्स्ट आणि डेट पीएनजी ऍड केलेली, तर बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो, तुम्ही पाहू शकता किती HD मटेरियल मी तुम्हाला देत असतो। जेवढं तुम्ही झूम कराल तेवढं क्लिअर हे तुम्हाला टेक्स्ट दिसणार आहे। या टेक्स्टमध्ये जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर तो तुम्ही कशाप्रकारे करू शकता हे मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे। त्यानंतर बघा बैलजडीचा फोटो मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवला होता आणि जसं मी तुम्हाला बोललो आहे परफेक्टली मी तुम्हाला एडिट करून दिलेलं आहे। बॉटम साईडला इरेजिंग आहे, कॅमेरा रॉचे इफेक्ट आहे, त्याचबरोबर जो ल्युमिनन्स इफेक्ट असतो स्मूथनिंगसाठी तो सुद्धा या पीएनजीला मी अप्लाय केलेला आहे। त्यानंतर बघा स्लोगन तुम्ही पाहू शकता, स्लोगनमध्ये जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर तो तुम्ही कशाप्रकारे करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे। तर बघा अशा प्रकारच्या स्टेप फॉलो करून तुम्ही अशी डिझाईन क्रिएट करू शकता। डिझाईन क्रिएट झाल्यानंतर तिला सेव्ह करण्यासाठी राईट बॉटम कॉर्नरला एक एरोचं ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करून जे 2 नंबरचं ऑप्शन आहे म्हणजे सेव्ह एज पीएनजी त्यावर क्लिक करून ही डिझाईन तुम्हाला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायची। तर बघा कसं वाटले ट्युटोरियल, कशी वाटली बॅनर डिझाईन मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आवडली असतं तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि जर बघा तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले व्हिडिओ बघत असाल तर बघा सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण बघा आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन संबंधी असे ट्युटोरियल येत असतात। तर चला बघा भेटूया पुढच्या ट्युटोरियलमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।